पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचना हरकतींवर 24 आणि 25 फेब्रुवारीला सुनावणी होती. हरकतींची संख्या मोठी असल्यानं एक ऐवजी 2 दिवस सुनावणी होती. निवडणूक शाखेनं हे वेळापत्रक जाहीर केलं. जवळपास 3,500 अधिक हरकती सूचना आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. 2 दिवसांचा हा दौरा आहे. या दौऱ्यात निर्मला सीतारामन महाराष्ट्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसोबत अर्थसंकल्पाबाबत चर्चा करतील. गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. मी फार सुसंस्कृत नाही, पण त्यांना जे जमलं नाही ते करण्याचा प्रयत्न मी करतोय, असं उत्तर गुलाबराव पाटलांनी खडसेंना दिलंय. चोरो को सब चोर नजर आते है, अशी टीका खडसेने गुलाबराव पाटील यांच्यावर केली होती. जीव धोक्यात घालून शिक्षण घेणाऱ्या साताऱ्यातल्या खिरखिंडीतल्या विद्यार्थ्यांची बातमी जी 24 तासनं दाखवली, त्यानंतर या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समाजातून मदतीचा हात मिळायला सुरुवात झाली. संताजी घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊ केली. या मुलांच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा शब्दही दिलाय. खोपोली पेन रोडवरील पालीफाटा इथल्या गोदामाला रात्री आग लागली. आगीत उद्योगांना लागणारी मशिनरी जळून खाक झाली. त्यामुळे 70 ते 80 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान सकाळी 6:30 आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. संजय राऊत यांनी शिवराळा भाषेचं समर्थन केलं. एखादा महाराष्ट्रद्रोही आमच्यावर थुंकत असेल तर ही भाषा फारच सौम्य वाटते, असं ते म्हणालेत. तर चंद्रकांत पाटलांनी आपला पक्ष सांभाळावा असा टोलाही लगावलाय. संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत, त्या ठिकाणी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू परिसरातल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या शक्यतेमुळे आज मुंबई पालिकेच्या पथकाकडून तपासणी होऊ शकते. शुक्रवारी बंगल्यात राणे कुटुंबातील कुणीही उपलब्ध नव्हतं, त्यामुळे अधिकारी तपासणीविनाच परतले. त्यामुळे आता या प्रकरणामुळे शिवसेना आणि राणे यांच्यातला संघर्ष पुन्हा उफाळू शकतो. देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. विविध विकास कामांचं उद्घाटन ते दौऱ्यात करणार आहेत. महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा या कार्यक्रमांना ते लासूरमध्ये उपस्थित राहतील. दुपारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक जन अभियान सुरू केलंय. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर एकवटलेत, या जन अभियानात सहभागी झालेत. सुभाष देसाईंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहे. मनसेचा डोंबिवलीत मेळावा झाला. यावेळी आमदार राजू पाटील यांनी पक्ष सोडणाऱ्यांना बघून घेऊ असा इशारा दिलाय. मेळाव्यात 300 जणांनी मनसेत प्रवेश केला. हा प्रवेश तर झाकी आहे, निवडणूक अजून बाकी आहे, असा सूचक इशाराही इतर पक्षांना त्यांनी दिलाय. देशभरातल्या 900 स्वायत्त कॉलेजना ऑनलाईन डिग्री कोर्स सुरू करण्याला केंद्र सरकारनं परवानगी दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत हा निर्णय घेतलाय. जुलै 2022 ते विषय शैक्षणिक वर्षापासून देशातल्या 900 ऑटोनॉमस कॉलेजेस ऑनलाईन डिग्री कोर्स सुरू करू शकतात. दहावी आणि बारावीच्या फक्त 36% विद्यार्थ्यांचं लसीकरण झालं आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक नसलं तरी सुरक्षेसाठी म्हणून पालकांच्या संमतीनं लस घ्यावी असं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र मुंबईतील उपसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. दिवसा निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे राज्यात सध्या दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली. उन्हाचा चटका वाढलाय. गेल्या आठवड्यापासूनच रात्रीच्या किमान तापमानात वाढ सुरू झाली. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार किमान तापमानात गेल्या 3 ते 4 दिवसात 2 ते 4 अंशांनी वाढ झाली. एकीकडे राज्यात गरमी वाढत असताना नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये काहीसं थंडीचं वातावरण आहे. निफाडचं सध्याचं तापमान 6.5 अंश सेल्सिअस इतकं आहे. राज्यातील सर्वात मोठी मिरची बाजार समिती असलेल्या नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या भावात पुन्हा तेजी आली आहे. बाजार समितीतील मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. हंगामाच्या सुरुवातीला मिरचीला 5,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय.
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा विक्रमी 2 लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची खरेदी विक्री झाली आहे. मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पाला आणखी गती देण्यात येते. मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. तो पुढील महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी दिली आहे. शिवडी नावाशिवा सागरी सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. या यंत्रणेअंतर्गत सेतूवर फास्टॅग यंत्रणा बसवली जाईल. 133 CCTV कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवलं जाईल. प्रवास शिस्तीचा आणि सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतलाय. प्रकल्पाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही सेवा बसवली जाईल. ठाकुर्ले उड्डाण पूल आज आणि उद्या बंद असेल. उड्डाण पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी इथली वाहतूक बंद ठेवली. या काळात पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली. 21 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 22 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत उड्डाण पूल बंद असेल. नाशिकच्या सटाण्यातल्या आंबासन गावाजवळ रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रासाला सामोरं जावं लागते. त्यामुळे काही तरुणांनी स्वखर्चातून खड्ड्यात माती टाकून खड्डे बुजवलेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डा बुजवण्याची मागणी वारंवार करूनही दुर्लक्ष केलं. यामुळे तरुणांनी स्वखर्चातून खड्डे बुजवले. बर्ड फ्लूमुळे शहापूर आणि वसई विरारमध्ये 3 दिवसात 31,000 कोंबड्या नष्ट केल्या. अर्नाळ्यातही शुक्रवार शनिवारी 5 विशेष पथकांनी सर्च ऑपरेशनद्वारे 7,000 कोंबड्या मारल्यात. 2 पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या जागेत आणि पुरापाड इथल्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेत JCBनं या कोंबड्या पुरल्या आहेत. येवला तालुक्यात नगरसूल रेल्वे स्थानकावर शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची वर्दळ असते. पण या स्टेशनवर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरले. नियमित स्वच्छता होत नाही. या स्वच्छतेचा त्रास शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसोबतच इथे येणाऱ्या प्रत्येकाला होतोय. LIC आपल्या पॉलिसी धोरणामध्ये बदल करण्याची शक्यता आहे. असं झालं तर LIC नव्या धोरणांचा मोठा फटका हा खासगी विमा कंपन्यांना बसू शकतो. IPO बाबत LIC SEBI कडे दाखल केलेल्या अर्जाच्या तपशिलाचं विश्लेषण केल्यानंतर स्विस ब्रोकरेज फर्म क्रेडिट स्विसच्या वतीनं हा अंदाज वर्तवण्यात आलाय. खोपोली शहरात अमरधाम जवळ रात्री अपघात झाला. त्यात 1 जण ठार झालाय. मोटरसायकलवरचं नियंत्रण सुटलं आणि तो गाडीसह गटारात कोसळला. खोपोली पालिका रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सिद्धार्थ दळवी असं त्याचं नाव. तो पेंडचा रहिवासी होता. येवला तालुक्यातल्या कोटम गाव बुद्रुकमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारे झाले. भांडण सोडवायला गेलेल्यांनाही लाकडी दांडक्यानं मारहाण केली. किरकोळ कारणावरून हे भांडण तुफान हाणामारीपर्यंत गेलं. येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल केला तर 8 जणांना अटक केली आहे. गेल्या 9 महिन्यात रेल्वेत फुकट प्रवास करणाऱ्या 1,78,00,000 अधिक प्रवाशांना पकडले. कोरोना काळानंतर फुकट्या प्रवाशांच्या संख्येत 79% वाढ झाली. कोरोना काळात 27 लाख प्रवाशांना पकडण्यात आले. कोरोना काळामध्ये निर्बंध पूर्णतः शिथिल झालेले नाहीयेत. त्यामुळे लोकल प्रवासासाठी तिकीट देतानाही ज्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं आहे त्यांना तिकीट दिले जाते. त्यामुळे फुकट्या प्रवाशांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे